ना झटपट छोट्या चवळीची उसळ बनवणार आहोत। चवळीची उसळ मी कुकर मध्ये बनवणार आहे। साधारण 3 ते 4 चमचे तेल टाकले आहे, राई टाकूया, जीरं टाकूया, एक मोठा बारीक चिरलेला कांदा टाकूया। कांदा छान नरम होईपर्यंत आपण परतून घेऊया। ह्यात आपण 1 चिमूट हिंग टाकणार आहोत। तर कांद्यात आपण 5-6 कढीपत्त्याची पानं टाकूया, एक मोठा बारीक चिरलेला टमाटर, ह्यात आपण मीठ टाकूया। उसळीला जेवढं मीठ लागेल तेवढं मी टाकले आहे। थोडी 1/2 चमचा मी आलं लसूण पेस्ट टाकते। तर टमाटर पहा छानपैकी नरम झाले आहे। तर ह्यात आपण मसाले टाकूया, 1/2 चमचा हळद, 2 चमचे कांदा लसूण मसाला, 1/2 चमचा लाल तिखट, 1/2 चमचा धनेजिरे पावडर। ते आपण छान परतून घेऊया तेलात। तर मसाला छान मी 1/2 मिनिट परतला आहे। आता ह्यात आपण रात्रभर भिजवलेली बारीक चवळी, मी 1 चिरलेला बटाटा टाकणार आहे। तर चवळी बटाटा छानपैकी मसाल्यात परतून घेऊया। तर चवळी आणि बटाटा छान 1 मिनिट मी मसाल्यांमध्ये परतून घेतला आहे। आपल्याला जेवढी पातळ हवी असेल उसळ तेवढं आपण गरम पाणी टाकूया, थोडी कोथिंबीर, साधारण 1 ते 1.5 कप मी पाणी टाकले आहे। आता आपण झाकण लावून मीडियम गॅसवर कुकरला 3 शिट्या करून घेऊया। 3 शिट्या झाल्यावर मी चवळी चेक केली होती शिजली आहे की नाही, पण ती शिजली नव्हती म्हणून मी अजून 2 शिट्या लावल्या। ही पहा आता चवळी प्रॉपर शिजली आहे। तर टोटल 5 शिट्या लागल्या आहे चवळी शिजायला। तुम्ही पण 3 शिट्या झाल्यावर चेक करा चवळी शिजली आहे की नाही। थोडीशी अजून कोथिंबीर टाकूया आपण। आपली झटपट चवळीची उसळ तयार आहे। तुम्ही अशी उसळ जरूर ट्राय करा। आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की कळवा। आणि तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल बटन वाजवायला विसरू नका।